श्रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत आणि तिखट अशी कांदा भजी. चला तर मग ही कांदा भजी कशी बनवायची ते पाहूयात. त्यासाठी इथे मी घेतलंय बारीक उभा पात्र चिरून कांदा. इथे मी मध्यम आकाराचे 4 कांदे उभे पात्र चिरून घेतलेले आहेत. हे कांदे मी कसे चिरून घेतले आता मी तुम्हाला दाखवते. इथे मी एवढ्या आकाराचे 4 ते 5 कांदे घेतलेत. कांदा आपल्याला सालं काढून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्याचे 2 भाग करायचे आणि याचा जो वरचा देठ आहे तो आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. देठ काढून झाल्यावर या कांद्याचे आपल्याला अशा पद्धतीने पातळशे स्लाइस करून घ्यायचे आहेत. आता मी चिरून घेतलेला कांदा मी तुम्हाला दाखवते. तुम्ही पाहू शकता किती पातळ असे स्लाइस झालेले आहेत त्याचे. चिरून घेतलेला हा कांदा हाताने अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला. आता यामध्ये मी ऍड करते 2 TSP मीठ. मीठ तुम्हाला तुमच्या चवीनुसार ऍडजस्ट करायचं आहे. 1/2 चमचा हळद, 1 TSP आला लसणाची पेस्ट, लाल तिखट 1 चमचा. लाल तिखटऐवजी तुम्ही यामध्ये हिरवी मिरची बारीक कट करूनही वापरू शकता. हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्ही तुम्ही वापरू शकता. हिरवी मिरची वापरायची असेल तर लाल तिखटाचं प्रमाण तुम्हाला थोडंसं कमी करावं लागेल. नंतर यामध्ये मी 1 चमचा धने पावडर ॲड करते. नंतर मी इथे घेतलाय 1/2 चमचा ओवा. ओवा आपल्याला हातावर घेऊन थोडासा क्रश करून नंतर यामध्ये ॲड करायचा आहे. आता मी यामध्ये ॲड करते 1/2 वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता हे सर्व मसाले आपल्याला कांद्यासोबत छान मळून घ्यायचे आहेत. छान मळून घेतल्यामुळे काय होईल, कांद्याला पाणी सुटेल आणि आपल्याला वेगळं पाणी ॲड करायची गरज पडणार नाही ज्यावेळी आपण बेसन ॲड करणार त्यावेळी. आता हे मी छान अशा पद्धतीने मळून घेते. हे सर्व मळून तुम्ही 5 मिनिटं झाकून ठेवला तरी कांद्याला छान पाणी सुटतं, किंवा तुम्ही लगेच यामध्ये बेसन ॲड केला तरी चालेल. आता यामध्ये मी लगेचच बेसन ॲड करते. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यामुळे कांद्याला छान पाणी सुटलेलं आहे. आता इथे हे मी 2 कप बेसन घेतलेलं आहे. हे जवळजवळ 1/2 किलो एवढं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं बेसन ॲड करायचं आहे. थोडं थोडं बेसन ॲड करत हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन आपल्याला जसं जसं लागेल तसं तसं ॲड करायचं आहे. इथे मी 3 ते 4 चमचे अजून बेसन ॲड करते. भज्यांना छान कुरकुरीतपणा यावा यासाठी इथे मी 1 टेबलस्पून एवढं तांदळाचं पीठ घेतलं आहे. तेही मी या बेसनसोबत ॲड करून आता मिक्स करून घेते. आता हे सर्व मी हाताने छान मिक्स करून घेते. या भजीच्या बॅटरसाठी मी अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे. कांद्याला जे पाणी सुटलं होतं त्यामध्येच हे बेसन छान मिक्स झालेलं आहे आणि आता हे आपलं परफेक्ट भजीचं बॅटर तयार आहे. यामध्ये आपल्याला परफेक्ट मेजरमेंट आपण नाही सांगू शकत की एवढ्या कांद्यासाठी एवढंच बेसन लागणार आहे. बेसन कमी जास्त लागू शकतं. मी घेतलेल्या बेसनपैकी एवढं बेसन शिल्लक राहिलेलं आहे. कांदा व्यवस्थित बेसनच्या बॅटरने कोट झाल्यावर समजायचं आपलं बॅटर परफेक्ट रेडी आहे. आता आपण ही भजी तळून घेऊयात. या बॅटरमध्ये तुम्ही थोडासा 1/2 चमचा एवढा सोडा ॲड करू शकता. यामध्ये मी सोडा ॲड केलेला नाही आहे. आता हे तयार बॅटर जे आहे मी फोकच्या मदतीने या कढईमध्ये सोडते. तुम्हाला जेवढ्या आकाराची भजी पाहिजेत लहान मोठी तेवढी तुम्ही बनवू शकता. तेल आपलं छान गरम झालेलं असलं पाहिजे. हे तेल जे आहे छान गरम झालेलं आहे. हे जे कांदा भजीसाठीचं बॅटर आहे आपलं परफेक्ट रेडी आहे. ते चमच्यातून आपण जेव्हा कढईमध्ये सोडतोय त्यावेळी ते पटकन पडलं नाही पाहिजे आणि हेच आपलं परफेक्ट बॅटर आहे. असं बॅटर असेल तर भजी जी आहेत मस्त क्रिस्पी बनतात आणि भजी तळतेवेळी तेलही छान कडकडीत गरम झालेलं असलं पाहिजे. तेलामध्ये सोडलेली भजी थोडीशी सेट झाली की यांना परतून घ्यायचंय आपल्याला. आता ही मी परतून घेते. भजी तळतेवेळी तेलामध्ये ती डीप झाली पाहिजे त्यामुळे ती छान कुरकुरीत होतात. तेल जर कढईमध्ये कमी असेल तर ती तेलकट होतात किंवा मऊ पडतात.
आता 3 ते 4 वेळा परतून घेतल्यानंतर ही आपली मस्त क्रिस्पी अशी कांदा भजी तयार आहेत. आता ही मी काढून घेते. आता ही आपली टेस्टी आणि कुरकुरीत अशी कांदा भजी तयार आहेत खाण्यासाठी. आता अशाच पद्धतीने मी बाकीचीही भजी तळून घेते आणि तुम्हाला दाखवते. फ्रेंड्स, माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता इथे मी ही सर्व कांदा भजी तळून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त टेस्टी आणि कुरकुरीत अशी कांदा भजी रेडी झालेली आहेत. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय, थँक्यू.